प्रशांत आणखी एक महत्वाचा मुद्दा आता देवेंद्र फडणवीसांनी या मुद्द्यावर बोलत असताना असं भाष्य केलं की जोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ घेतल्या जाऊ नयेत मिनी विधानसभेच्या असा काही पर्याय राज्य सरकार खुला राहतो का या निर्णयानंतर नाही निवडणुका घोषित करणं किंवा निवडणूक कार्यक्रम करणं ही पूर्णपणे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे काही प्रशासकीय कारणामुळं या निवडणुका जरी लांबणीवरती जात असल्या तरी त्याला पण एक कालमर्यादा आहे त्यामुळं शेवटी निवडणुका घ्यायच्या की नाही हा निर्णय जो आहे तो निवडणूक आयोगाला घ्यावा लागेल आणि जर समजा निवडणुका नाहीच झाल्या तर कदाचित मग इतर जे विरोधी पक्ष आहेत ते सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतात आणि याच्यामध्ये स्वतंत्र ज्या गोष्टी आहेत म्हणजे निवडणूक आयोग घटनात्मक संस्था आहे त्यांना त्यांचा कार्यक्रम पार पाडायचा असतो राजकीय मजबुरी जी आहे ती त्यांच्यासाठी काही महत्वाची नाही आहे त्यामुळं निवडणूक कार्यक्रम पार पाडणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे आणि ते वेळेत करावं त्यांना लागेल सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार या सगळ्यामध्ये राज्य सरकार नेमकं कुठे कमी पडलं असं वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्य सरकारसाठी काहीशी दारं जी आहेत ती खुली झालेली होती जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा वीस जानेवारीला सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं होतं की तात्पुरत्य हे आरक्षण द्यायचं की नाही याचा फैसला जो आहे तो आयोगानं करावा हो, हो. तर त्याच वेळी राज्य सरकारसाठी सर्वात मोठी संधी होती याच्याशिवाय दुसरी चांगली संधी त्यांना मिळाली नसती कदाचित तो पर्याय काहीसा निवडला गेला नाही प्रशांत तुम्ही राहाच आपल्यासोबत ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड सध्या आपल्यासोबत आहेत सर जो अंतरिम अहवाल आयोगानं सादर केलेला होता सुप्रीम कोर्टानं तो नाकारलेला आहे एक मोठा पेच प्रसंग यानंतर निर्माण झालाय तुमची पहिली प्रतिक्रिया यावर में